ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, आज भोगी म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदरचा दिवस। तशी संक्रांती ही 14 जानेवारीला येते, पण आता यावेळेस 15 आहे समजा, असू द्या ते। पण संक्रांतीच्या अगोदरचा दिवस म्हणजे भोगी। आता भोगीला विशेष काय असतं? विशेष असतं एक भाजी। आता वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळे नाव आहे त्या भाजीला। आता हे का सांगायचं तुम्हाला की आत्ता माझ्याकडे एक ताईनी ती भाजी, बाजरीची भाकरी, तीळ लावलेली भाकरी एक मला विचारलं की तुम्ही खाताल का। म्हटलं खातो ना, म्हटलं कारण बाजरी वगैरे माझ्याकडे तशी भाकरी वगैरे करायची आज सध्या शिल्लक नव्हती आपल्याकडे। बाजरी मिक्स केलेले सगळं कडधान्य मिक्स खातो ना, त्याच्यामुळे स्पेशल अशी काही नव्हती भाकरी। म्हणून म्हटलं चालेल, म्हटलं घेऊन या। मग त्यांनी एक बाजरीची भाकरी आणि ती भाजी घेऊन आल्या। आता ती भाजी ते आता मी सर्व खाल्लं आणि मला वाटलं की आता तुम्हाला ही गोष्ट सांगावी। का सांगावी? की या भाजीचं महत्त्व आता खूप मंडळींना ते का असते, कशामुळं काही त्याचं काही देणं घेणं नाही, आणि मला त्याच्याबद्दल बी नाही सांगायचं। पण मेन म्हणजे काय, मी सतत तुम्हाला सांगत असतो की आपलं अगोदर म्हणजे आरोग्य चांगलं असलं पाहिजे। आरोग्य चांगलं असेल तर सर्व चांगलं आहे। तुम्ही जर ठीक नसाल तर मग काय उपयोग आहे। आणि आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं यासाठी मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की तुम्ही कडधान्य खा, जास्त तळलेले वगैरे पदार्थ खाऊ नका, बोलत असतो ना व्हिडिओद्वारे कधी मधी कधी मी सांगत असतो, मला ज्यावेळेस वेळ भेटतो त्यावेळेस। तर मी स्वतःही खातो म्हणून मी तुम्हाला सांगतो। तर आज ही जवळजवळ 12-13 भाज्या असतात, कुणाला जास्त भेटलं तर जास्त बी टाकतात। तर त्याच्यामध्ये फळभाज्या असतात, अगर फळं असतात, पेरू असतो, बोरं असतात, म्हणजे सर्व असतात, शेंगा वगैरे, अशा भरपूर जेवढ्या उपलब्ध तेवढ्या भाज्याची एकत्र करून केलेली भाजी असते। आता खूप मंडळी त्याला फोडणी वगैरे देतात, पण तसं काही द्यायची गरज नसते। आणि आता माझ्याकडे जी भाजी आली होती त्याला काही फोडणी वगैरे नव्हती दिली, शिजवून घेतलेलं होतं मीठ आणि मर्यादित तिखट टाकलेलं होतं, याच्या पलीकडे काही नव्हतं। तर ती तशीच असावं लागते नियमाना, कारण काय, भाजी ही खाणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्या संस्कृतीमध्ये कसं केलेलं आहे, पूर्वजांनी खूप व्यवस्था केली जेणेकरून आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं या उद्देशानं, आणि मोसमामध्ये आपल्याला जे ते फळं भेटतात ते खावे, पण आपण खात नाहीत ही बाजू वेगळी आहे। आपल्याला ते चमचमीत पदार्थ रस्त्यावरले, गाड्यावरले, ते काय वडापाव वगैरे इतर काय 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 असतात, मला तर ते नाव माहीत नाहीत, पण ते त्याची सवय लागलेली आहे आपल्याला। पण आपलं नैसर्गिक आहे ते खाद्य आपण टाळतोत। तर ह्या निमित्ताने तरी तुम्ही हे खावं, माणसाने खावं या उद्देशानं हा सण म्हणजे संक्रांतीच्या अगोदरचे भोगी म्हणून असतो, त्यावेळेस ही सर्व भाज्या एकत्र करून खाल्ल्या जातात। काही जणांना आवडत बी नसेल कदाचित, आणि काही जणांना खूप आवडतं बी। हा माझा प्रश्न घेतला तर मला सर्वच आवडतं। माणसानं जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये, एवढं एक लक्षात ठेवा। आणि त्याला चवीचाही विचार करायचा नसतो अशा गोष्टीला, कारण आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे या उद्देशानं। तर आज ही भाजी समजा 14 तारखेला आज आहे, लोकांनी केली असेल, कुणी खाल्ली नसेल तरी त्यांनी खाऊन घ्या, अवश्य खा, आणि कधी मधी करत जा या उद्देशानं सांगायचं तुम्हाला आज, की हे करणं फार गरजेचं आहे। तुमच्याकडे ज्यावेळेस भाज्या थोड्या थोड्याच उरलेल्या असतील त्यावेळेस सगळे एकत्र भाज्या मिक्स करून करत जा, 4-8 दिवसाला 4-8 दिवसाला, कधी मध्ये कधी मध्ये हे एकत्र भाज्या करून खाल्लेल्या खूप चांगल्या आहेत आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। तर आता त्याच्यात बाजरी
आणि तीळ हे सांगून जातात की बाजरी ही गरम असते. आता सध्या थंडीचे दिवस आहेत तर बाजरीची भाकरी ही थंडीच्या दिवसामध्ये अवश्य खावी. ते उन्हाळ्यात खाऊ नये, पावसाळ्यात खाऊ नये. बाजरी उन्हाळ्यात खायची नाही आणि पावसाळ्यात बी खायची नाही, कारण त्यानं पोट बिघडू शकतं, आपल्याला म्हणजे जुलाब होऊ शकतात वगैरे, त्याचं उष्ण असते ते, त्याच्यामुळं खायची असते. तर आता हिवाळाभर भरपूर बाजरीच्या भाकरी खा, दररोज खा, सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस तुम्हाला आहे त्यावेळेस खा. इतर हार्ड पदार्थ तुम्ही खोबरं असे जे आहेत जे पचन न होणारे सुद्धा खाऊ शकतात, कारण हे हिवाळा हा शरीर कमवण्याचा महिना असतो, म्हणजे आपला हा मोसम असतो. तीळ, तिळाचं तेल अंगाला लावावे, कारण तिळाचं तेल असतं ते त्वचेमध्ये डायरेक्टली घुसतं. तेल म्हणजे तेलाने मालिश वगैरे करावी, हे उद्देश आहे. तिळ खाण्यात यावी, तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, तिळाचे आणि गुळाचे लाडू अवश्य खावेत. आपल्याला गरज आहे, जेणेकरून आपले कुणाचे मनके वगैरे दुखतात, गुडघे दुखतात, याच्यासाठी तिळाची आवश्यकता असते. तर हे आपले सण सांगून गेलेले आहेत की आपण खायला पाहिजे. पण आता आजकाल काय झालं, तिळगुळ एक साखराचं ते बनवलेले भेटतात बघा, पांढरे शुभ्र असतात, त्यात रंगेबेरंगी थोडेफार पिवळे लाल काही ते टाकलेले असतात, ते तिळगुळ नाहीत. ती तिळगुळ काही हलवाई काहीतरी बोलतात त्याला वाटतंय, पण ते तिळगुळ नाहीत. ते ती देऊ ने बी आणि खाऊ ने बी. तुम्हाला अवश्य द्यायचे तर तिळन गुळ, हे दोन्ही तुम्ही बी खा, भरपूर खा आणि इतराला बी तेच द्या. भले महाग असते 200 रुपयाच्या पुढे तीळ वाटते बहुतेक आता, पण तिळन गुळच द्या आणि गोड गोड तुम्हीही बोला, मीही बोलतो. आणि या व्हिडिओच्या रूपानं तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं मी संदेश देतो. तर असो, मला एक सांगा वाटलं तुम्हाला, कारण मी ती भाजी खाल्ली आत्ताच आणि मला खूप बरं वाटलं, आनंद वाटला, कारण मला शक्य नव्हतं करणं, तेवढ्या भाज्या नव्हत्या माझ्याकडे आत्ता सध्या उपलब्ध, आणि बाजरीची भाकरी बी करू शकत नव्हतो मी. त्याच्यामुळे मला मनामध्ये आलं की आज भोगी आहे आणि मला भाकरी खाण्याची इच्छा झाली, तर देव मला खूप देतो. मनात इच्छा आली आणि एक 10 ते 15 मिनिटांमध्ये हजर झाली. तर असो, मी या भाजीचा भाकरीचा आस्वाद घेतलेला आहे, तुम्हीही तुमच्या घरी बनवलेला आहे ते अवश्य खा आणि मला सांगा कसं लागलं ते, स्वादिष्ट का कसं. तर आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.